आमदार रामसाद बुदे यांनी विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ करीत अब की बार 405 चा नारा दिला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला. यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधला आणि चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांशीही त्यांनी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली आहे. प्रणितीताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे. राम सातपुतेची बहीण आहे, आमची भगिनी आहे, माझी मोठी बहीण आहे. आम्ही असं कधीही करणार नाही, आमचा तो संस्कार नाही. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे आमचा संस्कार नाही आहे. त्यांनी विकासावर बोलावं, फ्रस्ट्रेशन आलं आहे. साहजिक आहे, सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत, कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे, त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे, काय बोलायचं. त्याच्यामुळे स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवाने निवडणूक फिरवायचा प्रयत्न करत आहे. परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो, ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही. ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे, याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे. तुम्ही सोलापूरसाठी काय केलं 10 वर्षामध्ये ते सांगावं. आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी मोदीजींनी ते आम्ही सांगतो. सोलापूरकर अनुभवत आहेत, येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो हे सोलापूरकरांना माहीत आहे. याबरोबरच आमदार राम सातपुते यांनी या प्रसंगी खंदक बागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचा आनंदही लुटला आहे.